जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरुवात करण्यामागचा हेतू आहे की एकोणीसशे तीसला ज्यावेळी सविनय कायदेभंग चळवळ चालू होती त्यावेळी येरवाडा कारागृहामध्ये असताना महात्मा गांधीजींनी तुकाराम महाराजांच्या एकूण सोळा अभंगांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले त्यातला हा पहिला अभंग होता तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरमध्ये झालेला आणि त्यांच्या जन्माला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दीडशे वर्ष पूर्ण झाले म्हणून महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मासिक लोकराज्य यांनी त्यांच्या जीवनावरती युगपुरुष नावाचा अंक काढलेला त्यामध्ये सर्वात शेवटी दीडशे प्रश्न तयार केलेले आहेत गांधीजींच्या जीवनावर आनंद हर्डीकर यांनी ते प्रश्न तयार केलेले आहेत तर ते दीडशे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तर त्यातला हा भाग एक असणार आहे एक ते पंचवीस प्रश्न आपण आहेत असे घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी केली जात आहे या निमित्त गांधीजींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जात आहे गांधीजींचा जीवनप्रवास पाहता त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या होत्या या जीवनप्रवासामध्ये त्यांना भेटलेले गुरु त्यांनी उभारलेल्या चळवळी त्यांनी केलेले विदेश दौरे आदींचा समावेश होतो या घडामोडीवरचे हे दीडशे प्रश्नाचं खास सदर तुम्ही गांधीजींना किती ओळखता आनंद हर्डीकर यांनी या प्रश्न तयार केलेले आहेत आणि राजहंस पब्लिकेशनसाठी ते लिहिणारे लेखक आहेत कायदे आजम नावाचं त्यांचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे आणि आपण कायम म्हणतो बघा की आयोगाने हे प्रश्न कुठून टाकले ते प्रश्न कुठून टाकले तर ते लोकराज्य मासिकातले प्रश्न हे आहेत असे भरपूर वेळा पडत असतात आणि ता माझा एक मित्र विनोदाने म्हणतो की महात्मा गांधीजी म्हणजे एम पी एस सी किंग मेकर आहेत म्हणजे ज्याला महात्मा गांधीजींबद्दल जास्त माहिती आहे त्याचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आहेत चला तर मग वेळ न दोडता आपण सुरुवात करूया तर पहिला प्रश्न काय आहे बघा त्यामधला सूर्योदय या शीर्षकाखाली गांधीजींनी ज्या पुस्तकाचा गुजराती अनुवाद दक्षिण आफ्रिकेत असताना प्रसिद्ध केला त्या अँड टू धिस लास्ट या इंग्रजी पुस्तकाचे लेखक कोण होते अँड नाही ते अँड नाही ते अँड टू धिस लास्ट या इंग्रजी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ज्याचा गांधीजींनी अनुवाद केलेला आहे कोणाला माहीत आहे का ते पुस्तक वाचून गांधीजींच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडून आलेलं आहे ते महत्त्वाचं पुस्तक आहे आणि त्याचं पर्याय मी सांगतो हेनरी डेव्हिड थोरो जॉन स्टुअर्ड मिल जॉन रस्किन आणि थॉमस टेलर तर याचं उत्तर असणार आहे जॉन रस्किन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न आधी आहे असं मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रश्नामध्ये पण भरपूर माहिती आहे बघा ते आपण नंतर बघूयात शारीरिक शिक्षणाचा तास बुडवल्याचे खरे कारण सांगत असून देखील दोराबजी गिमी या आपल्या मुख्याध्यापकांना ते खोटेच वाटले हे समजल्यावर मोहनदास नावाच्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याला रडू फुटले त्यावेळी ते कोणत्या शाळेत शिकत होते म्हणजे सिंपल प्रश्न हा आहे की महात्मा गांधीजींच्या शाळेचं नाव काय तेराव्या वर्षी ते असताना पर्याय आहेत राजकोट शिक्षण प्रसारक विद्यालय आल्फ्रेड हायस्कूल पारशी माध्यमिक विद्यालय आणि सरस्वती विद्यालय तर याचं उत्तर असणार आहे ब आल्फेर्ड हायस्कूल बरोबर आहे आणि या ठिकाणी दुसरा एक प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे बघा की त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक कोण होते तर दोराबजी गिमी हे त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते त्यानंतर लोकराज्य मासिकातील तिसरा प्रश्न आहे नाताळ काँग्रेसतर्फे दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कासाठी सनतशीर लढा सुरू केल्यावर उमेदीच्या काळात गांधीजींनी पत्र पाठवून कोणत्या भारतीय नेत्याकडून सर्वप्रथम मार्गदर्शन मागितले होते पर्याय आहेत अ गोपाळकृष्ण गोखले ब बाळगंगाधर टिळक क लाला लजपतराय आणि ड गो दादाभाई नवरोजी तर आपल्याला असं वाटू शकतं या ठिकाणी मित्रांनो की गोपाळकृष्ण गोखले गांधीजींचे राजकीय गुरु होते त्या तर त्यांच्याकडनं त्यांनी मार्गदर्शन मागितलं असेल पण सर्वप्रथम त्यांनी मार्गदर्शन मागितले म्हणजे भारतातील ज्येष्ठतम नेत्याकडनं मागितलं असणार आहे म्हणून उत्तर आहे दादाभाई नवरोज हे पक्क तुम्ही लक्षात मध्ये ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न त्याच्यामध्ये आहे उदरनिर्वाहाची चांगली सोय व्हावी म्हणून मोहनदासने इंग्लंडला जाऊन पुढचे शिक्षण घेतले पाहिजे ही कल्पना कोणी मांडली होती अ आई पुतळाबाई ब ब्रिटिश राजप्रतिनिधी लेले क जैन मुनी बेचारजी स्वामी आणि ड कौटुंबिक स्नेही मावजी दवे तर याचं उत्तर आहे कौटुंबिक स्नेही मावजी दवे यांनी ती संकल्पना मांडलेली त्यानंतर पाचवा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे थोड्याशा वेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत आणि आयोगाला थोड्याशा वेगळ्या टाईपचे प्रश्न आवडतात हे तुम्हाला माहित आहे लहानपणी घरात ऐकलेल्या पुराण कथांमधील कोणत्या पात्राला मोहनदासने सर्वप्रथम आदर्श मानले हे सर्वांनाच ते आदर्श मानायचे परंतु असं कोणतं पात्र आहे की ज्याला सर्वप्रथम आदर्श मानलं असा प्रश्न आहे या ठिकाणी अ प्रल्हाद ब राजा हरिश्चंद्र क श्रावण बाळ आणि ड ध्रुव तर याचं उत्तर आहे क श्रावण बाळ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न लोकराज्य माशिकातील इंग्लंडमधील एका शाकाहारी हॉटेलमध्ये मोहनदासने प्ली फॉर व्हेजिटेरियनिझम नावाचे पुस्तक खरेदी केले त्याचे लेखक कोण होते या पुस्तकाचं नाव तुम्ही पक्क लक्षात ठेवून टाका तर अ जॉन रस्किन ब हेनरी डेव्हिड थोरो क लिओ टॉलस्टाय टॉलस्टॉल आणि ड हेनरी सॉल्ट तर याचं उत्तर आहे हेन्री सॉल्ट बघा व्हेजिटेरियन आणि सॉल्ट असं काहीतरी हिंट करून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता त्यानंतर सातवा प्रश्न आहे गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना आयुष्यभरात वेळोवेळी ज्या आजाराचा व व्याधीचा त्रास सहन करावा लागला त्याच्याबद्दलची माहिती संकलित करणारा विशेषांक कोणत्या वैज्ञानिक नियतकालिकाने प्रसिद्ध केला आहे करंट अफेअर्सचा प्रश्न म्हणून हा आपल्याला पडणार की गांधीजीं आजारांचा आणि व्याधींचा विशेषांक कुठल्या वैज्ञानिक नियतकालिकाने प्रसिद्ध केलेला आहे पर्याय सांगतो बघा लासेंट ब असणार आहे सायंटिफिक अमेरिकन क इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ड असणार आहे नेचर तर आय आय एम आरने हे प्रकाशित केलेलं आहे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च हे त्याचं उत्तर असणार आहे तर आठवा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे तीस साली गांधीजींनी दांडी येथे केलेल्या मीठ सत्याग्रहाची स्मृती जागृत ठेवण्यासाठी तेथे उभारण्यात आलेल्या समूह शिल्पाचे शिल्पकार कोण एक मराठी व्यक्ती आहेत ज्यांनी ते समूह शिल्प उभं केलेलं आहे अ असणार आहे राजकुमार ब बी भास्करन क सदाशिव साठे आणि ड देवी प्रसाद रॉय चौधरी तर क सदाशिव साठे हे त्याचं उत्तर असणार आहे नववा प्रश्न आहे बघा नजिकच्या भविष्यकाळात आपले राष्ट्रपती निवडण्याची वेळ येणार आहे त्या पदासाठी मी चक्रयांचे नाव सुचवले असते पण दुर्दैवाने ते आता शक्य नाही गांधीजींनी ज्या मरणसन्न चक्र यांचे नाव अशा पद्धतीने मे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये घेतले होते ते कोण होते असा थोडासा मोठा प्रश्न आहे अ काँग्रेसचे खजिनदार ब हिंदुस्तान सेवा दलाचे संस्थापक क राजधानीतील प्रख्यात कायदे पंडित आणि ड आंध्र प्रदेशातील वंचित काँग्रेस कार्यकर्ते तर याचं उत्तर आहे ड आंध्र प्रदेशातील वंचित काँग्रेस कार्यकर्ते त्यानंतर दहावा प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळात खऱ्या खुऱ्या लोकाभिमुख प्रशासनाच्या हाती सत्तासूत्रे सोपवणारे औनचे संस्थानिक भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांनी गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली घटना तयार करण्यात महत्त्वाची मदत करणाऱ्या अभियंत्याचे नाव काय बरोबर गांधीजींनी एक घटना तयार करून दिलेली औनच्या संस्थानिकांना तर त्याच्यामध्ये गांधीजींना मदत केलेल्या एका अभियंत्याचे इंजिनियरचे नाव काय ते इथं विचारलेलं आहे अ आहे मॉरिस फ्रेडमन उर्फ स्वामी भारतानंद ब आहे मोक्षगुंडम विश्वेश्वर्या ज्यांच्या जन्मदिनी इंजिनियर्स डे साजरा केला जातो क आहे जितेश कल्लाद आणि ड आहे बडा भास्करन तर याचं उत्तर आहे मॉरिस फ्रेडमन उर्फ स्वामी भारतानंद हे त्याचं उत्तर आहे दहाव्या प्रश्नाचं मित्रांनो अशा टाईपचे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत बघा मिस लाद म्हणून गांधीजींचे सहकारी असायचं त्यांचं नाव मीराबाई मीराबेन असं काहीतरी प्रश्न होता बघा तशा टाईपचे प्रश्न अशा असतात त्यानंतर अकरावा प्रश्न आहे बघा गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या वयामध्ये किती अंतर होते थोडेसे वेगळे प्रश्न आपण त्यांना चक्रम प्रश्न काय म्हणतो बघा आयोग विचारत असते तर असे प्रश्न हे अशा ठिकाणाहून घेतलेले असतात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा तर अ आहे बारा वर्ष ब बा आहे आठ वर्ष क तीन वर्ष सहा महिने आणि ड आहे पावणे सहा महिने तर याचं उत्तर आहे पावणे सहा महिने त्यांच्या वयामध्ये अंतर होतं बारावा प्रश्न आहे बघा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षात केंद्र सरकारने महाविद्यालयीन युवक युवतीसाठी जी राष्ट्रीय सेवा योजना ज्याला आपण एन एस एस म्हणतो ती सुरू केली होती तिची मूळ संकल्पना कोणी मांडली होती किती महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या लक्षात आले असेल पर्याय सांगतो अ विनोबा भावे ब मोरारजी देसाई क सुचेता कृपलानी आणि ड आहे डॉक्टर एन सुब्बाराव तर याचं उत्तर आहे डॉक्टर सुब्बाराव एन एस 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 एन सुब्बाराव एन एस 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 एन सुब्बाराव अशी हिंट तुम्ही करून टाका त्यानंतर तेरावा प्रश्न आहे बघा अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींनी पुरस्कृत केलेल्या ज्या उमेदवाराविरुद्ध विजय मिळवला होता त्यांचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असतं तर अ पर्याय आहे हसरत मोहानी ब पट्टाबी सीतारामय्या क आहे विठ्ठलभाई पटेल आणि ड आहे राजेंद्र प्रसाद तर याचं उत्तर आहे ब पट्टाबी सीतारामय्या ह्याच्या या, या निवडणुकीमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा विजय झालेला त्यानंतर चौदावा प्रश्न आहे गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले होते अ साने गुरुजी ब काका कालेलकर क अवंतिकाबाई गोखले आणि ड धनंजय कीर तर याचं उत्तर आहे अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं होतं आणि त्या चरित्राला लोकमान्य टिळकांनी प्रस्तावना लिहिलेली आहे बघा हे अतिशय महत्त्वाचा डेटा तुम्ही या ठिकाणी संकलित करा त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे हिंद स्वराज इंडियन होमरूल या गांधीजींच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केल्याबद्दल बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार अलीकडे कोणत्या मराठी लेखकाला मिळाला आहे तर पर्याय आहेत अंबरीश मिश्र ब रामदास भटकळ क चंद्रकांत भोंजाळ आणि ड अविनाश बिनीवाले तर रामदास भटकाळ यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे म्हणून त्या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला तर सोळावा प्रश्न आहे की दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत येताना गांधीजींनी बरोबर आणलेल्या कोणत्या मौल्यवान ठेव्याची पुढे महादेव देसाई यांनी व्यवस्था लावली म्हणजे सोपा प्रश्न आहे की गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्याच्या नंतर काय घेऊन आले होते किंवा काय आणलं होतं त्यांनी महादेवभाई देसाई हे त्यांचे स्विस सहायक होते ही पण या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या पर्याय सांगतो अ दहा हजार पुस्तके ब कस्तुरबांचे दागिने क अनुयायांची पत्रे आणि ड तिकटच्या लढ्यातील छायाचित्रे तर याचं उत्तर आहे अ दहा हजार पुस्तके छायाचित्राचा तर संबंधच येत नाही बघा गांधीजींना फोटो काढायला बिलकुल आवडत नसे ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सतरावा क्रिकेट फुटबॉल हॉकी वगैरे खेळांपेक्षा सर्वाधिक चांगला क्रीडा प्रकार म्हणून गांधीजींना काय आवडत होते अ खो खो ब कबड्डी क ब्रिज आणि ड शेती तर याचं उत्तर असणार आहे शेती त्यांना जास्त क्रीडा प्रकार म्हणून आवडायची त्यानंतर अठरावा प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा हा अठरावा प्रश्न आहे बघा तोंडपाठ आजच्या आज करून टाकणं गरजेचं आहे गांधीजींनी नभोवाणीवरून प्रक्षेपित झालेले पहिले भाषण कोणत्या यंत्रणेने प्रसारित केले होते तर अ कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम ब बी बी सी क रेडिओ सिलॉन आणि ड ऑल इंडिया रेडिओ तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या ऑल इंडिया रेडिओ नसणार आहे कारण ते ब्रिटिशांचं आहे बी बी सी पण ब्रिटिशांचीच आहे त्यामुळे हो हे दोन पर्याय गेलेले आहे याचं उत्तर आहे कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम हा पण पर्याय गेलेला आहे तर अ पर्याय आहे कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम एकोणीसावा प्रश्न आहे बघा गांधीजींच्या सर्वात धाकट्या मुलाच्या म्हणजे देवदासच्या जन्माच्या वेळी प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी दाईचे काम कुणी केले तुम्ही म्हणणार की हा काय प्रश्न झाला अशा टाईपचा प्रश्न काय गरज होती या ठिकाणी फॉर्म करण्याची परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की असा प्रश्न केला आहे म्हणजे याचं उत्तर पण तसंच काहीतरी वेगळं असणार आहे म्हणूनच तो प्रश्न तयार केलेला आहे अ डॉक्टर त्रिभुवनदास ब डॉक्टर जी आर तळवलकर क खुद्द गांधीजी आणि ड पुतळीबाई गांधीजींची आहे तर क खुद्द गांधीजी म्हणून हा प्रश्न तयार केलेला आहे मित्रांनो गांधीजींनी स्वतः त्यांच्या पत्नीचं बाळांत पण आपण मराठी शब्दामध्ये म्हणू शकतो ते केलेलं त्यानंतर विसावा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांच्या पहिल्या भेटीपूर्वी गांधीजी त्यांना कोण समजत होते भेट अजून झालेली नव्हती पहिली भेट होणार होती त्याच्या आधी गांधीजी म्हणजे आंबेडकरांबद्दल काय मत होतं असा एक सिंपल प्रश्न आहे अ अस्पृश्यांबद्दलचा कळवळा असणारे ब्राह्मण ब मातंग समाजाचे पुढारी क सारस्वत ब्राह्मण आणि ड वंचितांचे नेते तर याचं उत्तर आहे अ अस्पृश्यांबद्दल कळवळा असणारे ब्राह्मण त्यांना समजायचे त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे बघा हिंद स्वराज या आपल्या पुस्तकात गांधीजी विविध वाहनांवर कडाडून टीका केली तथापि त्या टीकेतून वाहनांचा कोणता प्रकार त्यांनी वगळला म्हणजे कोणत्या वाहनावर टीका केली नाही असं सिंपल त्यांना म्हणायचं हिंद स्वराज या पुस्तकामध्ये तर अ विमाने ब मोटारी क आगगाडी ड बोटी तर याचं उत्तर आहे ड बोटी म्हणजे बोटींवर त्यांनी टीका केली नाही विमानांवर मोटारींवर आगगाडींवर टीका केलेली आहे हिंद स्वराज नावाच्या पुस्तकामध्ये बावीसावा प्रश्न आहे बघा हा प्रश्न एम पी एस सी दोन हजार सोळाला पडलेला म्हणजे जगातले प्रसिद्ध व्यक्ती दिलेले त्यातले डावखुरे व्यक्तिमत्व कोण आहेत तो, को तो प्रश्न होता तर इथूनही प्रश्न तो सॉल होतो बघा उजव्या हाताने लिहून लिहून कंटाळा आला की गांधीजी काय करत आलाय का प्रश्न लक्षात बावीसावा उजव्या हाताने लिहून लिहून कंटाळा आला की गांधीजी काय करत तर अ आहे अर्धा तास फिरून येत ब डाव्या हाताने लिहू लागत क झोप घेत आणि ड खोलीमध्ये एरजाऱ्या मारत किंवा एरजाऱ्या घालत तर त्याचं उत्तर आहे ब डाव्या हाताने लिहू लागत त्यानंतर तेविसावा प्रश्न आहे मोहनदास आणि कस्तुरबा यांचे लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसात अशी कोणती गोष्ट होती जिच्याबद्दल नवऱ्याला भीती वाटत असे पण बायको मात्र मुळीच घाबरत नसे थोडासा कॉमेडी प्रश्न आहे हा म्हणजे गांधीजी घाबरत होते परंतु त्यांच्या पत्नी मात्र घाबरत नव्हत्या कस्तुरबा मात्र घाबरत नव्हत्या अशी कोणती गोष्ट आहे हे त्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर अ रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे ब झुरुळे पाली वगैरे क वस्तू विसरणे आणि ड झोपेत वाईट स्वप्न पडणे तर कशाला महात्मा गांधीजी घाबरत परत परतनु कस्तुर घाबरत गाब, नव्हते तर याचं उत्तर आहे अ रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे याला गांधीजी खूप घाबरत असत त्यानंतर चोवीसा प्रश्न आहे बघा इंग्लंडहून मायदेशी परतल्यावर मोहनदासला कोणती जुनी बातमी समजून प्रचंड धक्का बसला तर अ राजकोटमधील भूकंप ब आईचे दुःखद निधन क तोरल्या भावाची बेकारी आणि ड वडिलांनी करून ठेवलेले प्रचंड कर्ज तर गांधीजींना कुठल्या गा बातमी ऐकून प्रचंड धक्का बसला होता तर आईचे दुःखद निधन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर बनिया समाजाने कायमचे वाळी टाकू नये म्हणून भावाच्या सांगण्यावरून मोहनदासांनी कोणत्या तीर्थक्षेत्री ते जाऊन तेथील नदीत स्नान केले म्हणजे त्यांना वाळ टाकणार होते परंतु त्याचं प्राश्चित्य म्हणून त्यांनी एका नदीत स्नान केलेलं तर ती नदी कोणती प्रश्न आहे अ वाराणसी ब पक्षीतीर्थ क नाशिक आणि ड हरिद्वार तर कुठल्या ठिकाणची नदी होती तर नाशिकमधली नदी म्हणजे गोदावरी नदीमध्ये त्यांनी स्नान केलेलं आहे तर अशा पद्धतीचे हे पंचवीस प्रश्न आहेत जे, जे आयोगाला एकदम अपेक्षित आहेत असं आपण म्हणू शकतो तशा टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत याच्यानंतरचे पुढचे पंचवीस प्रश्न किंवा जेवढे प्रश्न होतील तेवढे मी लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा जर तुम्हाला उपलब्ध झाला अंक तर तुम्ही तो नक्की वाचा अतिशय महत्त्वाची माहिती गांधीजींबद्दलची त्यामध्ये दिलेली आहे आता गांधीजींबद्दल आपण नेहमी भेटणारच आहोत म्हणून त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे बॅरिस्टर होऊन ते भारतामध्ये आले परंतु पहिली केस ते हरले होते बरोबर आहे त्याच्यानंतर फोटो काढून घेणे आता सांगितल्याप्रमाणे त्यांना बिलकुल आवडत नव्हते इंग्रजी विषय त्यांचा आवडीचा विषय होता तर गणित आणि भूगोलामध्ये मात्र ते अतिशय कमजोर होते त्याच्यानंतर वेगवेगळ्या वस्तू पैसे लोकांकडून जमा करून त्यांनी जवळजवळ सव्वा करोड रुपये जमवले होते टिळक स्वराज फंड याच्या अंतर्गत म्हणून त्यांना भिक्षुकांचे राजे असे पण म्हणतात बघा तर अशा पद्धतीची गांधीजींबद्दलची पाहिजे तेवढी माहिती आपण ह्या पाहिजे तेवढ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो तुम्ही फक्त जोडले जा आणि तुकामने आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुकामने नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुकामने नावाचं आपलं फेसबुक पेज पण लाईक करा तुकामने टेलिग्राम चॅनलवर आपण ऑल इंडिया रेडिओ न्यूज च्या मराठीमधने नोट्स देत असतो मागच्या जवळजवळ वर्ष दीड वर्षापासूनच्या नोट्स तुम्हाला तिथं मिळून जातील पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद